पंकजा मुंडेंना परत डावललं गेलं मुंडेंचं भाजपसाठी किती प्रचंड योगदान आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात ठीक आहे पंकजा मुंडेंना पराभव स्वीकारायला लागला मात्र समाजामध्ये बहुजन समाजात त्यांचं जे वर्चस्व आहे त्यांचा जो संपर्क आहे त्यांचं जे काम आहे ते खरंच वाखाणण्याजोग आहे म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा वारसा जर पंकजा चा मुंडे चालवत असतील तर राजकारणामध्ये त्या विधानसभेला पडलेल्या जरी असतील तरी त्यांना का सन्मान दिला गेला नाही म्हणजे विधानपरिषदेच्या निवडणुकीसुद्धा नाव चालवलं मात्र त्यांना विधानपरिषद दिली नाही भाजपमध्ये फक्त धनदांडगे पैशाचे जे म बंडल त्या फडणवीसना जो देतो जो फडणवीसला क्रॉस करत नाही अशाच माणसाला त्या ठिकाणी विधानपरिषद दिली गेली दिली जाते निष्ठावंतांना मात्र दिली गेली नाही शेवटी जर बहुजनांना कोलते पाटीलच करणार असतील तर मित्रांनो ह्याचा विचार झाला पाहिजे कारण तो प्रसाद लाडा असेल किंवा कुणी असेल तो त्यांच्या पक्षाचा जरी हक्क अधिकार असला तरी ज्याचं ग्राउंड लेवलवर ज्याचं लोकांमध्ये नेटवर्क आहे ज्यांच्या शब्दावर हजारो लाख लोक एकत्र येऊ शकतात ज्यांनी पक्षबांधणी शेवटच्या घटकापर्यंत केली त्याला डावलणं म्हणजे व्यवस्थेला लाथाडण्यासारखं आहे आणि नवीन नेतृत्व निर्माण होऊ द्यायचं नाही म्हणून जागेवर दाबण्याचा हा जो प्रकार आहे तो भयानक आहे आणि एक लांबून पाहणारा एक विश्लेषक म्हणून ह्या सगळ्या गोष्टी उद्याचं त्यांचं राजकारण संपवण्याच्या दिशेने चाललेला प्रयत्न आहे